खरंच माझं खूप चुकलं. स्वार्थाने मी आंधळा झालो होतो. बरोबर काय, चूक काय, काही लक्षात येत नव्हतं. मा तुमच्या ह्या कुठल्याही बोलण्याला आता काहीही अर्थ उरला नाही. तुमच्या आजच्या या कृत्याने तुम्ही सरदेसाईंची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. तुमच्या या वागण्याने आमची मान खाली गेली. आम्हाला काही ऐकायचं नाहीये तुमचं दुर्व आमच्या नजरेपासून. शांत व्हा. गोवर्धन, आम्ही काय बोलू हेच आम्हाला सुचत नाही. हा या थराला जाईल हे आम्हाला कोणी सांगितलं असताना तरी आमचा विश्वास नसता बसला. आम्ही माफी मागतो तुमची. तुम्ही माफ नाही केलं तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. हा स्वार्थी, लोभी पद्मागर साहेब मी सगळं ओळखून होतो आणि म्हणूनच त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला माझा हेतू कळला नाही. उलट त्यांनीच मला कायमचं दूर करण्याचा प्रयत्न केला. पद्माकर साहेब, आजपर्यंत मी जे केलं ते सगळं अमृत डेअरी आणि सरदेसाई कुटुंबियांसाठीच केलं, त्यांच्या हितासाठी केलं. आणि आज जे होत आहे त्यातही माझा कुठलाही स्वार्थ नाही. झालं ते झालं.
मला वाटतं ही गोष्ट विसरून आपण नव्याने सुरुवात करायला हवी. मासाहेबांचा निरोप घेतो आणि येतो. चला ना. ज्योती मला कळतंय हे जे काही झालंय ते खूप वाईट आणि विचित्र आहे. पण ज्योती मला त्याहीपेक्षा वेगळी भीती आहे. गोवर्धन काकांनी जर का पोलीस कंप्लेंट केली तर आपल्या दोघांच्याही डॅडना अटक होईल. ज्योती ज्योती आता आपणच आपणच धीराने वागायला हवं. आपणच जर का असे वागलो तर सगळं खरंच कोलमडून जाईल. मला ना माझ्या आईची खूप काळजी वाटते रे. ती आधीच खूप एकटी पडली असं काही झालं ना तर ती खचून जाईल रे. ज्योती कळते का मला बघ ना आतापर्यंत मी आणि मुक्ता खूप चांगल्या मैत्रिणी असल्यासारखं गळ्यात गळे घालून फिरत होतो. आता मी कशी फेस करू तिला म्हणजे तिच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न ज्या माणसाने केलाय त्याची मी मुलगी आहे. मी नाही जाऊ शकत तिच्या समोर.
मला खूप भीती वाटते. आठव ज्योती, काय करू मी? गोवर्धन, या घरावर तुमचे अनंत उपकार आहेत. या उपकाराच्या बदल्यात या घराने तुमच्यावर जो घाव घातला ना, त्याची खरं शरम वाटते आम्हाला. आम्ही मनापासून माफी मागतो तुमची. प्लीज, मुलाच्या चुकीसाठी तुम्ही एवढं क्लेश करून घेऊ नका. आणि कृपया माझी माफी मागून मला लाजवू नका मासे. नाही गोवर्धन, चूक झाली तर ती कबूल करायलाच पाहिजे आणि त्याच्याबद्दल माफी मागायलाच पाहिजे. त्यासाठी वयाचा, मानाचा, मोठेपणाचा, कशाचाही निकष लावायचा नाही. आम्ही खरंच मनापासून बोलतो हे सगळं. आणखीन एक सांगतो, या घरातल्या माणसांनी तुमचा गुन्हा केलेला आहे. त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार फक्त तुम्हालाच आहे. तुम्ही जे काही कराल ते आम्हाला मान्य असेलच, खात्री ठेवा. अरुण, मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण कुठे थांबायचं हे माहिती नसल्यासारखाच वागलास तू. काय परिणाम झाले त्याचे बघितलेस ना? हे बघ निकी, मी जे काही केलंय ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच केलंय. आणि पैसा, बिझनेस आणि समाजातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एखादा गुन्हा असतो. अरे हो, पण हा गुन्हा कधी ना कधी उघडकीस येतो ना, त्याच काय? म्हणजे गुन्हा उघडकीला येणं ही तुझ्या दृष्टीनं खरी चूक. हे बघ अरुण, या क्षणाला तुला काय वाटतं किंवा मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. मला चिंता येते भविष्याची. अरे उद्या समजा तुला अटक झाली तर काय होणार? मुलींना आणि मला समाजात तोंड दाखवायला तरी जागा असेल का रे? आपल्या एका कृत्यामुळे संबंध कुटुंब बर्बाद होईल याचा कधीतरी विचार केला होतास का तू? गप्प बस निकी. मला यावर चर्चा नकोय. जेवून घेता का थोडस? नाही नको. अहो असं काय करता? 3 वाजून गेले दुपारचे. मापण जेवत नाहीयेत, घरात कोणीच काही बोलत नाहीये,
कोणी जेवायला यायला तयार नाहीये. शक्य आहे का कोणाला भूका लागणं? घरात जे घडले त्याच्यानंतर हे शक्य आहे का? किती भयंकर आहे. त्या गडकरीचं पितळ उघडं पडता पडता सापडला दिवाकर. दिवाकर, मला ना तुमच्या ऑफिस मधलं काही कळत नाही, पण दिवाकर भाऊजींना काय कमी होतो? बघा ना, नाही माणसाला पैसा सत्ता याचा लोभ असतो, पण त्याचा अतिरेक झाला ना की हे असं होतं. मानच्याकडे तर बघवत नाही. तुम्ही तुम्ही बोलाल का त्यांच्याशी? तुम्ही बोललात का मानशी? मी बोलले म्हणजे जेवायला बोलवायला गेले होते ना, त्या माझं काही ऐकत नाही. दुपारच्या जेवणानंतर त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात, त्या नाही घेतल्या तर आणखीन प्रॉब्लेम होईल. तुम्ही तुम्ही जरा बोलाल का त्यांच्याशी? ठीक आहे, बोलतो आम्ही. मी ऐकलंय ते खरंय, तुम्ही तुम्ही पैशांसाठी मुक्ताच्या बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आय डोंट बिलीव दिस, आय जस्ट डोंट बिलीव इट. पप्पा पप्पा तुम्ही असे नव्हतात. लहानपणी जेव्हा मी कोणत्याही गोष्टीसाठी रडायला लागायचे तेव्हा माझे डोळे पुसता पुसता तुमच्या डोळ्यात पाणी यायचं पप्पा. आणि आज तुम्हीच कोणाचा तरी जीव घ्यायचा प्रयत्न केला. आय डोंट बिलीव दिस. मला तुमची लाज वाटते पप्पा. इनाफ, निघून. तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही. मला मान्य आहे मी लहान आहे वयाने अनुभवाने, पण ममा यापूर्वीही मी तुला सांगितलं होतं की पैसा हे सगळं काही नसतं, पैशाने सुख विकत घेता येत नाही ममा. आय होप यू अंडरस्टँड दिस. दिवाकर, कधी कधी परिस्थिती बदलते. तुम्ही प्लीज धीर सोडू नका, सगळं ठीक होईल. हे सगळं ना त्या गडकरीमुळे झालं. मूर्ख माणूस, एक काम धड करता येत नाही त्याला. त्या आनंदचा साधा डाव त्याला कळू नये. गोवर्धननी जर पोलीस केस केली तर